या कार्यक्रमात नवी मुंबईतील विविध 13 संस्थांनी व ग्रामस्थांनी आमदार मंदा म्हात्रे यांचा सत्कार केला. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की नवी मुंबईतील गावचा विकास करण्याचा प्रयत्न आमचा सतत सुरू आहे. 1 महिन्याच्या आत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घराचा GR काढून न्याय देणार, तसेच 2015 पर्यंतची घरे नियमित करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच सिडकोने लीज वरती दिलेली घरे स्वतःच्या मालकीची कशी होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आज आपल्याला माहिती अक्षय तृतीया आहे. आमच्या दोघांच्या जीवनामध्ये एक परिवर्तनाची वेगळी लाट आली. आमचे सगळ्यांचे यात आम्ही खूप आनंदात आहोत आणि 4 दिवस सतत रात्री आम्ही सगळ्यांनी जागून काढल्यामुळे आज आवाज पण येत नाही. आमचे सर्वांचे आज सभापती झालेले आणि नव्या मुंबईचं भ्रष्टाचार आणि भयमुक्त अशी महानगरपालिकेची घोषणा करणारे आणि नवीनच निवडून आलेले शिवराम पाटील, मी त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देते. माझ्याकडे डॉक्टर राजेश पाटील, रमाकांत म्हात्रेजी, त्याचप्रमाणे मनोहर पाटीलजी असे सगळेजण आले की ताई आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. मी म्हणाले मला सत्कार वगैरे काही करायचा नाही. सत्कार केल्यानंतर ओझं वाढतं आणि ते ओझं घेऊन फिरताना मनामध्ये एक खंत राहते की मी यांची कामं करू शकेन की नाही. आणि म्हणूनच या सत्काराचं ओझं मला नको होतं, पण अचानकपणे आमच्या सगळ्या संघटनेच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. मी त्यांना खरोखरच मनापासून धन्यवाद देते. आणि माझ्याकडे शब्द नाही, कारण या सत्काराच्या प्रत्येक फुलावरती तुमचा अधिकार आहे. आणि आज जी मी इथे उभी आहे, इथे मीडिया इथे बसलेले आहे, मग पत्रकार आहेत आमचे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, यांनी अतिशय मला गेल्या 20-25 वर्षामध्ये मी ज्या ज्या कामं केली त्यांना महत्व दिलं, मला प्रोत्साहन दिलं आणि मला इथपर्यंत या व्यासपीठापर्यंत आणून पोहोचवलं, तरी मी त्यांचे सुद्धा मीडियाचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे माझ्या समाजाचे गजानन म्हात्रे असतील, आमचे कतील साहेब असतील, आमचे मल्होत्राजी संप्रदायाची लोक आणि माझ्या सगळ्या ग्रामीण भागातल्या आलेल्या शहरातले आलेले भाजी मार्केटची लोक असतील, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. आज सत्कार करत असताना मला एक आठवण झाली माझ्या मुलाची. माझा मुलगा निलेश म्हात्रे स्थायी समितीला उभा होता आणि स्थायी समितीला उभा असताना केवळ माझा मुलगा म्हणून त्यांनी निवडून येऊ नये आणि त्याला पाडलं गेलं, म्हणजे मतदान असताना सुद्धा. पण आज माझा दुसरा मुलगा ज्यावेळी निवडून आला शिवराम पाटीलच्या रूपाने, त्यावेळी माझं मन खरोखरच भरून गेलं की खऱ्या अर्थाने आईला आज समाधान झालेलं आहे. की ज्यावेळी आई म्हणून मी उभी असते त्यावेळी मी आई म्हणून असते, पण जेव्हा मी भाषण करते नेता म्हणून तेव्हा मी मंदा म्हात्रे असते. पण खऱ्या अर्थाने शिवराम ज्यावेळी निवडून आला आम्हाला कल्पना नव्हती. आज सगळे सहकारी बसतायत, विजय चौगले असतील, सगळे आम्ही खूप रमाकांत म्हात्रे असतील, त्यांना विसरू शकत नाही आम्ही. पण रात्रभर त्यांना आम्ही मला त्यांना झोपून देत, मला झोपून देत नाही. म्हणजे अशी मेहनत केलं तर काय फळ मिळू शकतं, हे त्याचं आजचं उदाहरण शिवराम पाटील. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्याच्या मागे समाज आहे, जो समाजासाठी काम करतो, तो निश्चित स्वरूपामध्ये मोठा होतो. मी इलेक्शनला उभी होती, मला खरंच सांगते कोणी असं बोलतात का म्हणे की मला समाजाने मतदान, मला सगळ्यात जास्त मतदान शहर आणि गावातून झालं. आणि गावागावातून लोक स्वतः उत्स्फूर्तपणे निघून ज्यावेळी पेट्या उघडल्या त्यावेळी मी तुम्हाला सांगते विजयजी, तुम्ही तिथे बिझी होतात, मी इथे होती, तर मी बघितलं गावाच्या सगळ्या बूथवर सगळ्यात जास्त मतदान मला होतं. आणि गाववाल्यांनी त्यांना पण कोणतरी बदलाव पाहिजे होता, त्यांचं मनोगत कुठेतरी, त्यांचं दुःख त्यांचं जाणून घेण्यासाठी कोणतरी व्यक्ती समोर यायला पाहिजे. आणि ती माझ्या रूपाने आली आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने मी आज या व्यासपीठावर बसलेले आहे. असंच आशीर्वाद प्रेम तुम्ही माझ्या मागे ठेवा अशी माझी आपणाला सर्वांना मनापासून विनंती आहे. कुक्षेतगावचा प्रश्न निघाला, आपले अनेक गाव आहे, निवाळा गाव आहे, वाशी गाव आहे, शिरोणा गाव आहे, अनेक गाव आहे. त्या गावांचं जर आपण आज स्वरूप पाहिलं तर अतिशय विचित्र आहे. आता मी निवाळा गावात पूर्ण गावाचं रूपच मला बदलवायचं आहे. त्या गावामध्ये लोक आल्यानंतर वाटलं पाहिजे त्या निवाळा गाव आहे की मुंबईची चौपाटी आहे म्हणून. त्याचप्रमाणे वाशी गावचा सुद्धा एक अर्थ आहे. आज जवळजवळ निवाळा गावामध्ये 20 कोटीची कामं आपण मेरिटम बोर्डच्या माध्यमातून, फिशरिंगच्या माध्यमातून
आज तिथे सुरू आहे. कोणासाठी सुरू आहे? जो काचा असतात, दगड असतात, विटा असतात, त्या चिखलातून येतो, त्यांना सुद्धा चांगलं जेटी असावी, त्यांना चांगलं समाज मंदिर असावं, यासाठी आमचा आता सातत्याने प्रयत्न दिवाळागाव आणि बाशीगाव इथे सुरू आहे. कुक्षेतगावचा प्रश्न असा होता की कुक्षेतगावचा प्रश्न खूप गाजला आणि मला सांगायला आनंद होईल. मी आज दोन घोषणा इथं सगळ्या मंचावरच्या लोकांना सांगते मी करणार आहे. आणि या दोन घोषणा अशा आहेत की कुक्षेतगावचा प्रश्न मला काहीच माहिती नव्हतं, यांची जागा नावी आहे की नाही, ना ओसी आहे की नाही, सीसी आहे की नाही. आमच्या सगळ्या भगिनी बसल्यात बिचारा, त्या माझ्याकडे आल्या, ताई आम्ही लोन काढू शकत नाही, घराचं बांधकाम करू शकत नाही, आम्हाला ओसी सीसी नाही. म्हणजे तुम्ही एवढे वर्ष राहिले कसे, तुमची घरं आनंदीपूर ठरवून तुमची पाणी कशी गेली नाही, कोणी तुमच्या पीआर कशी दाखल केली नाही, आम्हाला पाणी नाही, लाईट नाही, अनेक प्रश्न त्यांचे ज्यावेळी माझ्या समोर आले. लोक विजय मात्रे इथं बसलेले आणि लोक सगळी समोर आली. आल्यानंतर आम्ही जराड साहेबांकडे मिटिंग घेतली. 20 वर्षाच्या पायरी शोधणं इतकं शक्य आहे का? प्रत्येक वेळी निवडणूक आली का तुम्ही सगळे निवडणुकीला मदत करा. मीच मंत्री, मीच पाला, तुम्हीच होते आमच्यासाठी, तुमच्यासाठी आम्ही कामं करत होतो. का तर समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत. पण ज्यावेळी कुक्षेची परिस्थिती बघितली, मी डॉक्टर राजेश पाटील आम्ही सगळे मंडळी गेलो आणि त्यांनी 8 दिवसाची मुदत देऊन त्या सगळ्या पायरी काढल्या. आज मला आनंद होतो सगळ्या मंचावरती सांगायला. मी आज जराड साहेबांची परत बोलली, ते म्हणाले येत्या 4 दिवसामध्ये 270 अग्रीमेंट तुमच्या हातात देऊन तो कार्यक्रम तुम्ही कुक्षेत गावात करा. आज मोठा निर्णय या कुक्षेत गावाला विना पैसे देता मिळत आहे. आज त्यांच्याकडे 2.5 लाख रुपये भरायला आहेत का? आज जमिनी गेल्या, नोकरी गेली, मिठाकरं गेली, शेती गेली, सगळं गेल्यावर आपल्याकडे राहिलंय काय? काहीच नाही, भाडोत्री राहिल्यात. आणि त्या भाडोत्र्यांच्या भाडावर आपण जगतोय. आपली मुलांनी शिक्षण घेतलं नाही, त्यामुळे नोकरीत गेलं तर कोण म्हणतं कितवी शिकलेला आहे, कम्प्युटर येतं का, अमुक येतं का? अशा परिस्थितीने आमचा समाज आपला चाललेला आहे. या समाजाला घेऊन जात असताना या कुक्षेतच्या गावच्या बरोबरच सगळे म्हणतात जिहाद निघेल तेव्हा आम्ही बघू, मग खऱ्या अर्थाने प्रकल्पग्रस्तांची गरज आली. मला तेवढं म्हणायचं आहे, आतापर्यंत हा प्रश्न सुटण्याच्या मार्गापर्यंत कोणी नेलाच नाही. नेला असता तर घडलं नाही. रमाकांत म्हात्रेजी, मी सांगते, आताच मी नितीन गडकरींशी बोलली, ते म्हणाले या महिन्यामध्ये तुमचे प्रकल्पग्रस्तांचे नेते, तुमचे प्रश्न आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या तुम्ही लिहून आणा, आपण मिटिंग लावू आणि त्या सोडवण्याचा 100% प्रयत्न करून या महिन्यात तुम्हाला मी जिहार काढून देईन. मेरा जिहार काढत असताना आमच्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. आमची जुनी मंडळी पी सी पाटलांसारखी, जे मी सभागृहात पहिल्यांदा गेली तर सभागृहातला पहिला प्रश्न कुठला होता? पी सी पाटील, तुमचं घर कायमस्वरूपी करायचा होता आणि तो तुम्ही मला दिला होता. त्या 2004 पासून मी लढत होती, त्या 2016 आले, मध्ये मला गॅप मिळाला काही लोकांच्या मेहरवानीमुळे. पण आज माननीय मुख्यमंत्री आपले आहेत, सरकार आपलं आहे, मी आपली आहे, तुम्ही आपले आहात, तर प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. येत्या 1 महिन्याच्या आत मी जास्त दिवस सांगते मुद्दा, तुम्हाला तुमचा जीआर काढलेला मिळेल. आणि त्या जीआर काढताना तुम्हाला सगळ्यांना सन्मानुकीच्या वागणुकीने आणि तुम्ही जे सांगाल ते बसणार सगळं निमान ते आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय हा जीआर काढणार नाही. तुमच्याला पहिल्या विश्वासात घेतलं जाईल. तुम्ही दाटी मंडळी जी बसले आहेत समोर, माझे सगळे आजी माझी सरपंच बसले आहेत, मी सगळ्यांची नावं देऊ शकत नाही, पण हा जीआर तुम्हाला मी 1 महिन्यात काढून देईन. या 8 दिवसात कुक्षेतवासियांची 270 घरांची फाईल काढून देईन. हे 2 निर्णय मी आज तुम्हाला जाहीर करत आहे. आज आमच्या एमआयडीसी मध्ये आमची जमीन गेली पण अजून आम्हाला भूखंड मिळत नाही. लोकांची घरं दिगावासियांची 2015 पर्यंत केले, आमची पण घरं 2015 पर्यंत करण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री साहेबांना घ्यायला लावणार. आमची स्वतःची जागा आहे, लोकांनी कुठून येऊन घरं बांधली ती आम्ही वाचवली. ती वाचवायला तरी कोण बाहेर पडलं का? काय म्हणाले, माझं घर असेल तरी तोडा, आमच्या गावातल्या कुठल्या लोकांनी बांधलेलं घर असेल तरी तोडा. आणि म्हणूनच ते ग्लास हाऊस तुटलं आणि आमच्या शेतकऱ्यांची घरावर येणारे बुलडोझर आम्ही थांबवायचे आणि यांनी सांगायचं आम्ही काम केलं.
15 जणांना हाताशी घेऊन मोठ्या न्यूज टाकायच्या, हे आपलं काम नाहीये. मी तर काम करून दाखवा.